फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता तरी अभ्यास करून पास व्हा दे रे, आणि काय लागलं तर फोन टाक. भाई ती बघ दादा, फर्स्ट इयर न्यू ऍडमिशन दिसतं दादा. ए बोलो बोलो. हे यो, नाव? सॉरी, आधार कार्ड दाखव. चल आधार कार्ड दाखव तुझं. लिंक केलं का? कळत नाही का सांगितलेलं? आधार कार्ड लिंक केलं का? हो. हा चल, नाव सांग. एवढं डोळे फाडून आय डी बघितलंस तरी नाव नाही समजलं का रे? ए तुझे सिनियर होतो आम्ही, कळलं का? इथं जर राहायचं असेल ना तर शिस्तीत वागायचं. आम्ही जे म्हणाल ना तेच इथं करायचं. सर नाव सांग ना. किमया. हा कस किमया? आईवर गेली की बाबावर किमया? मी सांगतो ना कोणावर गेली. काय चालू आहे, रॅगिंग का छेडतोय? सारे ना, परत जर दिसला ना रॅगिंग करताना मग सांगतो. चल निघ. चल. यांना परत घाबरू नको. हात सोड, हात सोड, का हेल्मेट घालू डोक्यात. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आणि माझा, दोन सेकंदात माणसं ओळखते मी. मी माणसं ओळखायला कधी चुकत नाही. माहिती कशी असतात सगळी मुलं. अगं सगळी मुलं एक सारखीच. अगं हे बघ, तूच सांग. अगं हा तर माझी मदत करत होता, ती मुले मला त्रास देत होती. तुझी हिम्मत कशी झाली? हा काय रे, कसा वाटला आवाज? ती माझी मैत्रीण आहे, काय करत होतास?
एक्सक्यूज मी डूड, फर्स्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा क्लास कुठे आहे? च्या आईला उघड्यापाशी नागड गेलं, रातभर थंडीने मेलं. काय तू पुणेकर ना? हो. पुणेकर कधीपासून पत्ता विचारायला लागले? म्हणजे पुणेकर पत्ता सांगतात, विचारत नाहीत. ते काय माहिती आहे का, मी पण एक तास झालं ते शोधतोय. तुझं नाव काय? मी हिमांशी. मी धनाजी. हाय हाय. चल शोधूया. मला सांग हा क्लास शोधायचा कुठे? एक काम करा, तुम्ही इकडून त्याला विचारू, त्याला माहित असेल तुमचा. थँक्यू, बाय. एक्सक्यूज मी. हां हॅलो. हॅलो. फर्स्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा क्लास शोधतोय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग? हो. चला माझ्या मागे, मी दाखवतो. शो. तुझं नाव काय? मी हिमांशू. आणि तू? मी धनाजी. मला धन्या पण म्हणू शकतो. वाटलंच. मी अजित नेटके. तू कुठला? मी पुण्याचाच. मी पण. तू? मी गावाकडचा. वाटलंच. फिरून तू होणार? क्लास दाखवणार होतास तू मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा. मी पण तेच शोधतोय. जायला जाय. गावभर फिरलं, खाल्लेलं, जिरलं. म्हणजे? म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट माहित नसेल तर मधी मधी करू नये. त्यालाच म्हणतात गावभर फिरलं, खाल्लेलं, जिरलं. चला आता मी शोधतो. चल. फर्स्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा क्लासरूम माहिती आहे का? या कमीत बरं आलं. ऍक्च्युली आम्ही पण तेच शोधतोय. चला शोधूया. मी नेटके. मी राज. आणि तू? किमया. ती? आयुषी. हा. मी हिमांशू. हाय. हे बुटके, तिथं मेकॅनिकलचं वर्ग कुठे रे? काय जहागीरदार, मेकॅनिकलचं वर्ग सांग. प्रिन्सिपल सर, तुम्हाला चेअरमन सरांनी बोलवले. हो सर. येस. मुली काय भारी आहेत ना? काय नाही. मॅडम, माझा एक प्रश्न आहे. पहिल्याच दिवशी प्रश्न? हा हा. मेकॅनिकलचाच वर्ग आहे ना? हो, फर्स्ट इयर मेकॅनिकल. आईला गावाकडे जाऊन पोरांची तंगडी तोडली पाहिजे. हे स्टँड अप, गिव्ह मी युअर इंट्रोडक्शन. गाडी तर स्टँडवर आहे, ही काय बडबडती? अरे तुझं नाव, गाव, शाळा, कॉलेज विचारतात. ते होय देऊ की. नमस्कार मॅडम, माझं नाव धनंजय नुलके. मी कुत्रवाडीचा. बरं का? माझी 10वी कैलासवाशी शांताबाई कुत्तरकर या शाळेत झाली. माझी 12वी कैलासवाशी बाबूराव कुत्तरकर इथं झाली. ही दोघं नावर बायको. बरं का मॅडम? हा. त्यांची लय इच्छा होती आपलं नाव कॉलेजला लागावं. नाही झालं. त्याच्या पोराने गाभाड कष्ट केलं आणि त्यानं शाळेला नाव दिलं. तिचे बिनावचं बांधकाम चालू आहे. बरं का मॅडम? अरे तू एक काय बोलतोय? तुम्ही काय ऐकता मॅडम? बस खाली. नेक्स्ट. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज हिमांशू सावंत अँड
Actually, after 12th, I didn't know what to do. So I'm here doing mechanical engineering. Good, good, good. Thank Sit you. Down. Next. My name is Ayushi Burkul. I completed my 12th from MIT College. I always wanted to be a mechanical engineer. That's why I'm here. Thank you. Next. Hello, everyone. I'm Kimiya Kori. And I have completed my 12th from MIT. And I'm here because I love machines. Next. Hello, ma'am. My name is Raj Gharge. And my father is a teacher. He always wanted me to be a mechanical engineer. So I'm here. Next. Hello everyone. I'm Ajit Netke. itself. I 12 completed itself. I mechanical engineer itself. I 54% itself. I Pune itself. I Garware itself. Ma'am, I like cricket, I like books, I like swimming, songs. I like songs. Madam, madam, madam. I love madam. Pavaji. वाट लागली यार कसे आपले इंग्लिश धनाजी तू ते क्लासमध्ये काय म्हणत होतास पोरांची तंगडी तोडायची वगैरे काय नक्की लफडं काय तुझं ते काय माहिती का काय माझा बाप आहे ना गावचा सरपंच आहे लय दबदबा आहे बापाची इच्छा आहे मी इंजिनियर व्हावं मी पोरांना विचारलं कोणती ब्रँच घेऊ पोर म्हणले टाक इंजिनियरला मेकॅनिकलला लय पोरी असतात आणि टाकलं ना आलो मी बघतोय तर काय साच पुरी आणि त्या पण खिजी अगं तू नाही ग त्या तू किती गोड आहे बरं मला एक सांग तुझे आई बापाने तुला शाळेत घातली की नाही का डायरेक्ट कॉलेजला तिचं काय ए बरं चला आम्ही दोघी निघतो आम्हाला हॉस्टेलवर जाऊन सामान पण लावायचं इतक्या लवकर चल चलो बाय 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 की मया मला बस स्टॉप पर्यंत सोडणं हो ठीक आहे चल भाऊ चला आपल्यालाही जायचंय सोडतो तुला थँक्यू बाबा काय हा काय नाही ते बाबा आता माझं कॉलेज सुरू झालंय बर मग मला गाडी घ्या ना तुम्ही म्हटले होता 12वीचा निकाल लागल्यावर घेतो म्हणून लाज नाही वाटत तोंड वर करून गाडी मागायला 12वीत काय दिवे लावले आपण आता काय पास तर झालो ना किती टक्के पडले चिरंजीव आपल्याला बाबा माझं ऍडमिशन झालं कॉलेज पण चालू झालं आणि तुम्ही अजून टक्क्यांवरच तुम्हाला शहाणपणा शिकू नकोस अभ्यासाचं बघ जरा ऍडमिशन घेण्यासाठी काय काय करावं लागलंय माहिती आहे ना 4 लाख डोनेशन दिले तेव्हा कुठं झाली ऍडमिशन तुझ्या स्वबळावर नाही झाली तुझ्या बापाला काय काय करावं लागतंय आणि पोरग बघा एवढे पैसे भरले त्याचा उपयोग करा जरा बाबा अहो पण 12वीतच जवळजवळ सगळ्यांकडे गाड्या होत्या बसचा पास काढून देतो परीक्षा झाली चांगले मार्क मिळाले तर मग बघू गाडीचं पण बाबा प्लीज जास्त बोलू नकोस तुझ्या एक आलट्यानं ना माझं नाव खराब केले नको मला तुमची गाडी हा जा राज राज अहो कशाला त्याला रागावता हो आत्ता तर तो कॉलेजमधून आलाय आणि तुम्हाला सांगायचंय समजून ना तर नीट सांगा ना समजेल तो तू मला शिकू नकोस चहाचा बघ जरा आपली ही दोस्ती कॉलेजची मस्ती हम तो है हस्ती बड़ी हाई फाई
चेहरावर स्माइल हाय अलग स्टाइल हाय एवरी पल नो टेंशन हम नुस्ता एन्जॉय आपली ही दोस्ती कॉलेजची मस्ती हम तो है हस्ती बड़ी हाई फाई चेहरावर स्माइल हाय अलग स्टाइल हाय एवरी पल नो टेंशन हम नुस्ता एन्जॉय कॉलेज मध्ये लाफ्टर आम्ही वेगळाच आमचा चॅप्टर सिंगल टवाळी करण्यामध्ये आमचा एक्सपेक्टर कॉलेज मध्ये लाफ्टर आम्ही वेगळाच आमचा चॅप्टर सिंगल टवाळी करण्यामध्ये आमचा एक्सपेक्टर बिनधास्त लाईफ आमची सगळीकडे चर्चा दोस्ती आणि मस्ती मध्ये आहे आमचा दर्जा नडला जर कुणी आम्हाला त्याची खैर ना ग्रुपचा नंबर वन जिथं तिथं आम्ही करतो दुनियेची सोडून चिंता जगतो आम्ही हर एक क्षण ग्रुप आमचा नंबर वन जिथं तिथं आम्ही करतो पण दुनियेची सोडून चिंता जगतो आम्ही हर एक क्षण दिसतो जरी साधे बोळे लय आम्ही डेंजर दुनिया आमच्या मागे हाय आम्ही एंजल प्रेमाची भाषा आमची अलग असा चल ग तू जेवायला घे भूक लागली एक तर हो हो आलेच राज हा कुठे हिंडत होतास इतका का उशीर झाला बाबा ते मित्रांबरोबर बाहेर गेलेलो काय चांगली संगत आहे ना हो बाबा तुझ्या एकदा मित्रांना भेटव मला नक्की हा आणि क्लासची चौकशी केलीच करे परीक्षा येईल जवळ आणि तू बसशील फिरत असं नको व्हायला आधीच माझं नाव खराब झालंय किती बोलता हो लावेल ना क्लास आता तर कॉलेज सुरू झालंय तू मध्ये बोलू नकोस मी त्याच्याशी बोलतोय ना बाबा तिच्यावरती कशाला चिडता लावतो मी क्लास हा राज हा तू आवर मी जेवायला वाढते हा आलोच आज लेक्चरला मुलं इतकी कमी कशी काय तुम्ही मागचे चार जण पुढे येऊन बसा
ए तुम्ही चौग लास्ट बेंचर्स पुढे येऊन बसा रे. पुढे या नाहीतर बाहेर जा. नेटके नेटके त्या दोघी. सर त्या दोघे पण आमच्या मैत्रिणी आहेत. त्यांना बाहेर नाही घेऊन गेलो तर वाईट वाटेल. त्यांना पण बाहेर घेऊन जाऊ का? ए तुम्ही दोघी गेट आउट. पण सर आम्ही काहीच केलं नाहीये. गेट आउट. सरांनी बाहेर काढलं. ते सर किती खडूस आहेत माहिती आहे का तुला? काही केलं आपल्या कोणाची वायवा निघत नाही. सर्व काही या नेटकेमुळे झाले. चुपे चायला. तुमच्या सगळ्यांचा भलाचा विचार केला मी आणि तू माझ्याबद्दल असं बोलते? ही अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडे. चुप रे. अरे यार खूप बोर होत आहेत. चला ना कुठेतरी जाऊ. गाईज माझ्याकडे एक आयडिया आहे. चला. ए काय ते सांग इथंच. हा ना उगच फिरवत बसू नको. अरे मी काय म्हणतोय आपण मस्त कॉफी शॉपला जाऊन चेल करू. काहीतरी इथे बसून बोर होत आहे. काय म्हणतेस? हो चल 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 उठ. मी काय म्हणतो आपण पण सिगरेट ट्राय करायची का? कसं आहे माहिती आहे का, रोजची लाईफ लई बोरिंग झाली. आज कुछ नया ट्राय करते. काय? नाही नाही तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, मी नाही पिणार. अरे राज एकदाच, परत हातही लावायचं नाही. फक्त ट्राय करायचं म्हणतोय अरे तो. हा अरे नको म्हणालो ना. तुम्हाला घ्यायची आहे तर घ्या, मी नाही पिणार. अरे राज पण यात एवढं चिडणार का काय? सगळेच करतायत. आपण एकदा ट्राय केल्याने काय होणार आहे? पहिल्यांदा बरोबर बोलला भाऊ. हा हो ना. अरे किती कॉमन गोष्ट आहे. हा उगाच इश्यू क्रिएट करतोय. एकदा ट्राय करायला काय होतं याला? हे बघ ही तुझ्यासाठी कॉमन गोष्ट असेल, माझ्यासाठी नाही. एक मिनिट, माझ्यासाठी कॉमन गोष्ट म्हणजे? मी काय? अरे नो भांडण नव्हतं तंटा. जाऊ दे रे. कोणी सिगरेट नाही घ्यायची. समजाव ना मग त्याला. तो पण आपलाच मित्र आहे ना. जाऊ दे रे आपण नंतर जाऊन घेऊ. पप्पा पप्पा. ओ पप्पा. काय रे? मला 5,000 रुपये हवे होते. अगं ऐकलंस का? हो आले आले. ते कपाटातले 5,000 रुपये दे बघू. काय म्हणतं तुझं कॉलेज? छान चालू आहे पप्पा. काय कॉलेजला चाललाय का? हो पप्पा. एवढे पैसे कशाला हवेत रे तुला? अगं परीक्षा येते, पुस्तकं घ्यायची आहेत मला. पप्पा सांगा ना तुम्ही. दे बघू
नुसते चौकशा करत बसतेस. आणि पप्पा गाडीची चावी. हे बघ चावी घे पण सावकाश गाडी चालव. हा हो. लव यू पप्पा. अहो त्याने पैसे मागितले आणि तुम्ही दिले अशानं पोरग बिघडेल. राहू दे ग, त्याला अभ्यासच करायचा आहे ना, करू दे ना, त्याला लागेल तेवढा पैसा मी उभा करेल. शेवटी कष्ट मी कोणासाठी करतो, तुमच्यासाठीच ना. अगं मला याच्यासाठी काही करता नाही आलं ग, याची हौसे मला भागवता नाही आली. पण हिमांशू मोठा झालेला मला बघायचंय. अहो अंथरून बघून पाय पसरावेत, तुम्ही त्याला उगीच एवढं लाडावून ठेवले. अगं मोठं झालं की कळेल त्याला. आणि हे बघ मी त्याच्यासाठी वाटेल तेवढे कष्ट करणार आहे. हे गाईज, हे घे ब्रो, हे पण घे. गाईज आज माझ्याकडे खूप पैसे आहेत, चला मस्त पार्टी करू. एवढे पैसे कुठून आले रे तुझ्याकडे? घरी चोरी केलीस की काय? नाही ग, पप्पांना कंडवलं, त्यांना बोललो लॉक टेबल हवंय. लॉक टेबल किती? 12 रुपयाला. आणि काढले 5000 रुपये. हे काय तर मॅट्रिक पास, त्यांना कुठे काय कळत आहे. लाज वाटली पाहिजे रे तुला, त्यांनी तुला एवढ्या विश्वासाने पैसे दिले आणि तू त्यांचा उपयोग असा करतोय. तुला नसेल लाज वाटत पण मला लाज वाटते तुझ्यासारखा मित्र असल्याची. हे बघ तुला नाही घ्यायचंय, घेऊ नको, हे उगाचं भाषण देऊ नको. अरे हिमांशू जरा त्यांच दे रे. अरे अरे राज, 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 चुप, शांत बस, ठेव दे. मस्त आहे तू, बास कर आता. ए मी काय म्हणतो, आता सिगरेट झाली, आता दारू ट्राय करायची का? बंद कर. आपलं वाल लाव. धडक धडक वाजलं डीजेला गाणं जवा, धडक धडक वाजलं डीजेला गाणं जवा. झाली पोर सहर टल्ली नुसती हवा, झाली पोर सहर टल्ली नुसती हवा, झाली पोर सहर टल्ली नुसती हवा. हे विचारत तुझा घस गोड लागन, होशील कधी माझी तू सांग नाचारत तुझ्या हस गोड लागना, होशील कधी माझी तू सांग ना. तुझ्यासाठी चांद मी गाणील, राजा मी तुझा तू माझी राणी ग. फिलिंग ही मनामधी आली आजवा, झाली पोर सहार टल्ली नुसती हवा, झाली पोर सहार टल्ली नुसती हवा, झाली पोर सहार टल्ली नुसती हवा. रुमाल नाचताना जोशा मंदी सुटतो या तोल, हे हात वर करून तू
कुणी हिरवी रुमाल नाचताना जोशा मधी सुट तुया तोल डोक्यामध्ये चढल या झिंग नाचण्यात सारी झाली रंग पार्टीत चढला या रंग नवा झाली पोर सहारी टल्ली नुसती हवा 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 राज तू काही बोलणार आहेस का तू मला इथे बोलवलंस ना मग तू बोल राज तू खूप बदलल्यासारखा वाटतोस रे तू आधीसारखा वाटत नाहीस मला हे बघ तू काय बोलतीये मला काही कळत नाहीये तुला मी काय वेडी वाटतीये का तो कॅफे मधला सीन झाल्यापासून तू आमच्यापासून लांब लांब राहतोस इग्नोर करतोस आम्हाला नक्की झालंय काय तुला हे बघ तुम्ही जे कॅफे मध्ये वागलात किंवा हिमांशूला ज्या प्रकारे साथ दिली ना ते मला मुळीच आवडलेलं नाही आणि मी अशी कोणतीही गोष्ट करणार नाही ज्यामुळे माझ्याही वडिलांना मान खाली करावी लागेल माझे आई वडील माझ्यावरती खूप प्रेम करतात आणि मला त्या प्रेमाला मुकायचं नाही माझे वडील शिक्षक असल्यामुळे खूप कडक स्वभावाचे आहेत खरं सांगायचं तर त्यांची खूप सक्ती आहे माझ्यावर सो माझा मूड कधी कधी खराब असतो पण त्यांची काही स्वप्न आहेत आणि मी ती पूर्ण करणार तुला माहिती पप्पा काय म्हणतात कार्ट्याने नाव खराब केलं पण त्यांचंच हे नाव एक दिवशी खूप मोठं करणार ते कसेही वागले ना तरी त्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे हे मला चांगलंच माहिती बरोबर आहे तुझं प्रेम मला काय कळणार लहानपणी माझ्या आई वडिलांचा डिवोर्स झाले वेगळे त्या सगळ्याचा खूप खोलवर परिणाम झाला माझ्या मनावर लहानपणापासून आई वडील सोबत नाहीत म्हणून कुटुंब म्हणजे काय माहितीच नाही रे कोणाला असं आपलं म्हणावं आपलं मन व्यक्त करावं असं कोणी नाहीच रे मी ठरवलं मग बिंदास्त राहायचं पण मनातली दुःख मात्र मनातच राहतात ए वेडे आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत आणि तू काळजी करू नको आम्ही तुला कधीच एकटं वाटू देणार नाही तू हसतोस काय मी सिरियसली बोलते खरं सांगू तू रडताना खूप क्यूट दिसतेस चल रे खरं काही आणि हे बघ परत जर सिगरेटला हात लावला ना मग सांगतो हो रे जाऊ मी नाही थांब थांब बाकी काय नाही अरे यार रूममध्ये बसून बसून कंटाळा आलाय कॉलेज चालू झाल्यापासून आपण कुठेच फिरायला नाही गेलो चला ना कुठेतरी जाऊ हो ना तेच थोबाड बघून कंटाळा आलाय नवीन मॉडेल बघून जरा दिल तरी खुश होईल हे हा धना सोडला तर आम्ही तिघ दिसायला ग्रुपमधले कडक आणि तू बाहेर मॉडेल शोधते आम्हाला स्कोप कधी मिळणार कपरे काय बोलते तू आपण तर तुझ्यासाठी कधी बसणे रेडी आहे चल रे ए पहिला मायासारखं हुडकून जाव म्हणल ते हरण बर मी काय म्हणतो आपण एवढे सगळे जायचं कसं आपल्याकडे कोणाकडं कारच नाही राहू हो ना हो ना कॉलेजमध्ये सगळ्यांकडे कार आहे आपल्याच ग्रुपमध्ये तेवढी कार हो ना गाईज तुम्ही फक्त ट्रिप प्लॅन करा कारची सोय मी करतो कशी करतो रे ब्रो चला ठीक आहे चला आता निघूया बाकी डिस्कशन ग्रुपवर करू चला जायचंय घरी चल चला नेटके सर बस स्टॉप पर्यंत हा चल चला गाईज बाय बाय गुड नाईट
या तिकडे. अरे हिमांशु, दोन दिवस झाले तू कॉलेजला गेला नाहीस, तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? पप्पा याला जुलाब झाली आहे, जुलाब झाली याला. पप्पा त्या वेड्याकडे लक्ष नका देऊ. आई मला येडा बोलतोय. सांगते ना हिमांशु, त्याला वेडा म्हणत जाऊ नको, तुझा मोठा भाऊ आहे तो. ऍक्च्युली पप्पा खरं सांगायचं तर मला लाज वाटते. माझे सगळे मित्र कारमधून येतात, मोठं रुबाब झाडतात. पप्पा मला पण कार हवी आहे. कार हवी आहे? हो. आणि काय रे, कॉलेजला जायला बाईक आहे ना तुझ्याकडे, कार कशाला हवी? असू दे ग, पुढच्याच आठवड्यात बुक करून टाकू. अहो पण अगं खरं तर माझ्याच मनात होतं कार घ्यायची. हिमांशू फक्त निमित्त झाला. घेऊ रे कार हिमांशू, उद्याच लोनला अप्लाय करतो. पप्पा मला पण गाडी घेणार आहे. हो तुला पण घेणार. आणि दोन चाकाची नको, मोठी अशी गाडी पाहिजे मला. अशी घ्यायची? अशीच शेम चार चाकाची गाडी पाहिजे. चार चाकाची घ्यायची? हो. घेऊ हा, घेऊ घेऊ. अरे हिमांशु. अरे हिमांशु. हॅलो गाईज, चला या लवकरात. हिम्या नवीन कार घेतली का? बसा बसा. मग कशी वाटली न्यू कार? मला पुढे बसायचंय. माग हो काय. ए हिम्या, जाताना किम्याला पिक करायचा. ज्यांना ज्यांना माझ्या लेक्चर पासून प्रॉब्लेम आहे त्यांनी बाहेर जायचं. आम्ही बाहेर जाणार, प्लीज साइड दो. गेट आउट. थँक यू सर. गो गो. कसला भेजा फ्राय झालाय यार. हो ना, बाय द वे बबनराव नेटकेंचे सुपुत्र काय आज दिवसभर दिसले नाही, पण छान आहे, छान आणि प्रसन्न वाटतंय मला. हिमांशू तुझ्या प्रसन्नतेची वाट तू स्वतःच्या तोंडाने लावलीस. ए सारखं तिकडे. एक नंबर. कुठे होतास रे तू, आज दिवसभर कॉलेजला पण नाही आलास. बापानं पाठवलं असेल वाड्यावर मशीन. यायला तुझ्यासारखं नकली नाही आपण, अर्ध कप चहासाठी कोणाला पण नटशील तू. बर ते जाऊ दे, होतस कुठं? अरे धन्या तुला सांगितलं तर तुझ्या पायाखालची जमीन आदर. म्हणलं ना बापानं मशी घेऊन वाड्यावर पाठवलं. एक अपे मशीवर नव्हतो, दोन मुलींबरोबर होतो. एक आपली आयटम आणि दुसरी तुझी मैत्रीण. लागला आता फेकायला चहायला. मागच्या वेळी असाच बोललेला मुली बरोबर आहे आणि बघितलं तर कुठे चहाच्या टपरीवर. याच्या तर याला काळी मुलगी पण पटणार नाही. हे बघ आम्हाला माहिती तू काय आणि कसं फेकतोस ते, गप्पच बस रे. अरे नाही रे भावा, यावेळी खरंच दोन मुली बरोबर होतो. बर तुला सांगतो काय पोरे आहेत, त्या दोघींनाही मी आवडतो आणि काल रात्री मी त्यांना नाईट पार्टीला घेऊन गेलो होतो आणि त्या दोघींनाही मी आवडतो माहिती का, तसा आहेस मी दिसायला हँडसम. अरे पण काल तर तू आमच्या बरोबर होता ना. अरे रात्री एकदम रात्री. ए तू गप्रे मध्ये बोलू नको. हा तर तिथं भेटलं दोघी आणि त्या दोघींनाही माझ्यावर प्रेम झालं आणि सकाळी आम्ही मूवीला गेलेलो, दुपारी आम्ही फिरायला पण गेलेलो, बोलू एवढ्यावरून गेलेलो. हा झालं फिकून. नको ठेवू विश्वास, नको ठेवू. काही फेकतो हिमांशु. तुला त्या मुलींचा कॉल आला होता का रे नेटकेच्या इन्फॉर्मेशन साठी? पण जाऊ दे, ह्याला तर दोन दोन आहेत. ए नाही रे, नाही रे भावा. ए नाही, ए दे ना मला नंबर. चल मला माहिती आहे तुम्ही सगळे जळता माझ्या. अरे नाही रे. ए म्या दे ना नंबर, दे ना.
प्लीज प्लीज दे ना नंबर. नाही रे भाऊ, आम्ही जळतो रे तुझ्यावर. अरे नाही रे, चूक झाली, माफ कर माफ कर प्लीज. तुम्हाला वाटतं ना मी सुखी व्हावं, वाटतं ना सगळ्यांना? नाही वाटतं ना. बाय द वे, तसाच तुझा नंबर मी दिलाय त्यात तिला, येईल फोन थोड्या वेळात. फार नशिबवान आहे मी, तुमच्यासारखे मित्र मी आले. जा ले नशिबवान आला. कुछ किया चल. हॅलो. हॅलो, अजित बोलतोस का? हो. अरे मी तानिया बोलते, तुझ्या फ्रेंड कडून नंबर घेतला आणि कॉल केला. हो हो बोल ना. सॉरी हा तुला डायरेक्ट कॉल केल्याबद्दल. नाही नाही बोल तू बोल. अरे मी तुला पाहिलं आणि तुम्हाला वेगळाच वाटलास, असं वाटलं की माझं हृदय तुझीच वाट पाहतय. तुझा आवाज किती गोड आहे, दिसायला तर तू परीसारखी असशील. आपण भेटूया ना प्लीज 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 प्लीज. ठीक आहे पण कुठे भेटायचं? आय मीट पार्क इन यू 15 मिनिट्स. पार्कमध्ये नको, आज माझ्या घरी कोणच नाही आहे, तू तिथे ये, मी ॲड्रेस पाठवते. चालेल, आलोच मी 15 मिनिटात. चायला पण आता जाऊ कसं? ए धन्या, धन्या ऐक ना, ए धन्या धन्या ए धन्या, ए चल ना, एक काम आहे महत्त्वाचं. प्लीज 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 चल ना, प्लीज चल. ए चल ना यार. ए लांबो. अरे गाडीची चावी तरी दे ना प्लीज प्लीज. ए दे ना दे ना. गाडी सोडून बोल. अरे मी एका मुलीला भेटायला चाललोय. मग जा की. आणि अरे महत्त्वाचं म्हणजे त्यांना मैत्री पण असतील ना, त्या तुम्हाला होतील, ऐक नाही फायदेशीर. धन्या धन्या मी काय म्हणतोय देऊन टाक. लात मार भावा, वाटलंच पेट्रोल पण मीच टाकतो, पण प्लीज प्लीज दे ना. मी गाडी देत नसतो पण मी संग येत असतो. कशाला सोबत? ठीक आहे बाबा चल, अडला अरी तुझ्यासारख्याचे पाय धरी चल. तशी माझी आई म्हणतेस मला. काय मी कौतुक करण्यासारखं आहे. चल बाबा चल चल. नेटके हा ऑल द बेस्ट बावनो. थँक्यू विम्या. चल चल चाल आता याचं. मी तिला फोन करतो. हॅलो किती वा माजला, आलो मी खाली. अच्छा वर बोलवले. आलोच मी जाऊन.
आ गए मेरा शेर. काय काय झालं? चल कटर जाऊन सांगतो, कधी सगळ्यांना सांगते असं होते. चल कॉलेजची फेमस जोडी आली बघा. या या स्टड या. काय मग कसा होता अनुभव भावा? बोला बोला बोला. सांगणार आहे नेटके, भेटायला गेला होतास ना, काय झालं मग? काय झालं काय विचारतेस, तोंडावरच दिसतंय बघ. कशाचं काय, गेलो होतो मला थांबून पाऊन तास, ये न जाणारे लोक मलाच पत्ता विचारले. काय काय नाही काय नाही, खूप छान दिसते ती गुलाबी ओठावरची स्माईल, विजेसारखे डोळे, तिचे ते काळे बोरके, ती मुलायम होते, तिचं ते पांढरं शुभ्र अंग, विजेसारखे डोळे. तिने माझा जेव्हा हात धरला ना, तेव्हा मला प्रेम या शब्दाचा खरा अर्थ कळायला. तिने माझ्या ना गालावरती एक, कपाळावरती दोन आणि ओठावरती तीन. फोन आलाय काय? हे बघा तिचाच आहे, जाऊ शकत नाही ती माझ्याशिवाय. जा जा बोला. हॅलो कुठे होतीस तू? फोन पण पूर्ण वेळ बंद होता तुझा, किती वेळ आड पाहिली मी. हॅलो 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 हॅलो. ए पोपट गोरे गोरे गाल काळे केस. अरे तो सगळ्यांना मी नंतर. अरे नेटके थांब, अरे नेटके तीन इकडे दोन. पप्पा मी बर्थडे पार्टीला चाललोय. बर तर थोडे पैसे हवे होते. किती पैसे पाहिजे तुला? 1000 रुपये. बर आणि हा आज गाडी पण घेऊन जा. बर बर हे पैसे घे आणि ही घे गाडीची चावी. अहो पण तुम्हाला काम होतं ना. असू दे ग, मी करीन मॅनेज, मी बाईक घेऊन जाईल. तुम्ही ना उगाच लाडावून ठेवलंय त्याला, एक दिवस डोक्यावर मिऱ्या वाटेल. असं काहीही करणार नाही तो, पप्पांचा विश्वास आहे माझ्यावर. अरे बाळा विश्वास तर माझा पण आहे, पण त्याचा गैरफायदा घेऊ नये. आणि हो आता तू मोठा झालायस, काही गोष्टींची समज तुला आत्ताच यायला हवी. आणि सारखं मला हे हवंय मला ते हवंय अशा डिमांड्स करणं योग्य नाही. बचतीची सवय लागायला हवी आणि उधळपट्टी योग्य नाही. त्याचा बाप भक्कम आहे त्याच्या गरजा पुरवायला, तू उगाच टेन्शन कशाला घेतेस? अहो पण त्याला काही गोष्टींची समज आत्ताच यायला हवी. एक मिनिट, म्हणजे मी काय तुला शैलेश दादा सारखा वेडा वाटलो काय? ए मला येडा नको म्हणू बाबा. आई तुम्हाला येडा म्हणतोय. हिमांशू किती वेळेस सांगितलंय तुला त्याला वेडा म्हणत जाऊ नको म्हणून. अरे बाळा तो तुझा मोठा भाऊ आहे, त्याला असं म्हणू नये. मग आई बघा ना मला कशी वागवते, मी काही मागितलं तरी तिला राग येतो. ए असं मोठ्या आवाजात बोलत जाऊ नको. हो रे येतोय मी. पप्पाला मम्मीला बघ किती मोठ्या आवाजात बोलतो हा. शांत हो, शांत हो बाळा. अरे राज तुला माझ्या बरोबर बाहेर यायचंय बर का? कुठे? ते तुला काय करायचंय, जास्त चौकशा करू नकोस. नाही तसं नाही, मला थोड्या वेळाने बर्थडे पार्टीला जायचं होतं बाबा. कसली बर्थडे पार्टी? मी तुला एकदा सांगितलं ना पार्ट्यांना वगैरे जायचं नाही म्हणून. ए आई अगं सांग ना, काहीच समजून घेत नाहीत बाबा. हो मी नाही गेलो तर माझ्या मित्रांना राग येईल. आला तर आला, मला नाही काही त्याचा फरक पडत. बाबा पण मला फरक पडतो ना. तुला एकदा सांगितलं ना, जास्त बोलू नकोस, आवरून घे पटकन.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Kimaya. Happy birthday to you. Happy birthday. Thank you. Hey, Bharuna. Happy birthday, Kimaya. तू आला आणि डायरेक्टर असं बोलतो काय धन्या ओ हाय राज काय रे काय रे राज कुठे होतास काल काय मजा केली आम्ही हो ना अरे ते आय वॉज नॉट फीलिंग वेल सो असं अचानक ए अरे तो बघ ए इकडे मी माझं नाव प्रफुल आहे बर बस खाली ओके प्रफुल पण तुला कॉलेजमध्ये फन मेकर बंद का म्हणतात कारण मी लेक्चरमध्ये फन करतो ना म्हणूनच बाय द वे तू हुशार आहेस हे माहीत होतं पण गातोस पण हे आज कळलं चल एक गाणं गाऊन दाखव नाही गाणार मी कर ज्यांना गाण्यातलं काही कळत नाही त्यांच्यासमोर गाणं गाऊन गाण्याची आणि माझी इज्जत मी का काढू जास्त बोल अरे गाणं रे प्रफुल मला ऐकायचं आहे तुझा गोड आवाज फक्त तुझ्यासाठी हा ओय गाकी हा कितना प्यारा तुझे रब ने बनाया सर कसली प्रॅक्टिस करत होता तुम्हाला माहिती नाहीये का काय हे आपल्या पुढच्या परीक्षेनंतर गॅदरिंग आहे कॉलेजचं परीक्षा परीक्षा ए आई मला पण चहा दे ना हो हो देते मला आज खूप कंटाळा आला बाबा अभ्यास करून कसा रे सारखा कंटाळा येतो तुम्हाला बाबा हो आज दिवसभर अभ्यास केलाय मी माझा विश्वास नाही 10वी 12वीत पण तू हेच म्हणाला होतास पण कमीच पडले ना मार्क ते काय नाही आता माझ्याबरोबर परत अभ्यासाला बसायचंय तुझं हे नेहमीच आहे वेळ वाया घालू नको माणसाने खाण्यात आणि झोपण्यात वेळ वाया घालवायचा नसतो अहो त्याला चहा तरी पिऊ देत ना पी चहा लवकर परत आपल्याला अभ्यासाला बसायचंय ए आई मी चाललोय ग थांब रे दही साखर आंटी राज अभ्यास झालाय ना रे हो यावेळेस जास्तच झालाय काय म्हणालास काही नाही बस 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 आई यशस्वी हो रे आणि राज पेपर चांगला आणि शांतपणे लिह अगं काही नाही छोटीशी परीक्षा राज परीक्षा ही परीक्षा असते ती छोटी किंवा मोठी नसते आधीच आपण 10वी 12वीत काय दिवे लावले आहेत माहिती आहेत ना आता कसं बसा इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली आहे त्याचं सोनं करा जरा बस करा हो सकाळी सकाळी नका बोलू आणि तो आता पेपरला निघालाय ना हो निदान पेपरला जाताना तरी बोलू नका त्याला राज तू निघ चलाई जातो आणि सावकाश रे हो हो
चला येतो मी. हो ठीक आहे सावकाश. हो कायच अभ्यास झाला नाही राव. तर माझं तरी कुठं झालंय? काल भावाला घेऊन गेलो होतो क्लिनिकला, मंथली चेकअप, सगळा वेळ त्यात गेला. अरे काय, तसंही माझ्या आई पप्पांना काय एक्झाम बद्दल माहिती नाही, सो नो टेन्शन. मी आणि आयुषी तर शॉपिंगला गेलो होतो. सांगू तुम्हाला काय काय घेतलं? नको. मी केलाय अभ्यास पण काही कळत नाहीये. माझा सगळा अभ्यास झालाय. कोणाचाच नाही झाला तर बसून काय करायचं? चला हे माझं झालं करू. थांबे, ॲटलीस्ट अटेंडन्स लाव. ओके हां बरं, चला टाइम झाला. चला. सर माझं झालंय, मी जाऊ. नाही नाही, अजून अर्धा चालायचं नाही. ए माग नको बघू. ए माझं झालंय, मग मी जाऊ. नाही अजून अर्धा असेल. मग मी कॉपी करणार. ए उठ निघ. सर मी पण जाऊ. हा निघ. तुम्ही बसा रे. काही म्हणा, सकाळची हवा एकदम फ्रेश असते. हो आणि सकाळी फिरायला गेलं ना तर दिवस किती छान जातो लक्षात येत नाही, आणि संध्याकाळी अजिबात कंटाळा येत नाही. खरंय रे बाबा, मी ना राजला नेहमी म्हणत असतो की अरे बाबा लवकर उठ, व्यायाम कर, पण कुठलं काय झोपून राहतो रे तो. राजवरून आठवलं, राज आणि वहिनी काय म्हणतात रे? ठीक. आणि राजचा रिझल्ट काय लागला? तुला कसं माहिती? त्याची परीक्षा झाली आणि त्याचा रिझल्टही लागलाय. अरे माझी मुलगी त्याच्या कॉलेजमध्ये आहे, फक्त ते कॉम्प्युटरला आहे एवढंच. आणि सगळ्यांचा रिझल्ट एकाच दिवशी असतो बरं का? बाळा आज कॉलेजला नाही जायचं वाटतं. नाही जाणार आहे ना. राज तुझी परीक्षा झाली ना रे? हो कधीच. मग निकाल पण लागला असेल कधीच? नाही पेपर चेक होत आहेत, पण मला जाम एक्साइटमेंट आहे रिझल्टची. मी तुझा बाप आहे, माझ्याशी तरी खरं बोल. माझ्या मित्राच्या मुलीला चांगले मार्क पडलेत पहिल्या परीक्षेत, ती तुझ्याच कॉलेजमध्ये आहे. कोण मुलगी? मुलींच्या मागे जायला सांगा, आनंदाने फिरतील. तू खोट पण बोलायला लागलास, लाज वाटायला पाहिजे तुला. निकालाचं काय झालं? काय झालं निकालाचं बोल. नापास झालास ना? नाही नापास नाही, कमी मार्क्स मिळाले. खोट बोलतोय, याच आजपासून सगळं बंद, बाहेर जाणं ही बंद. उठ, अभ्यासाचं पुस्तक घेऊन ये, अभ्यासाचं पुस्तक घेऊन ये, जा लवकर. अहो असं नका करू. अहो काय करताय तुम्ही? अहो थांबा ना, नका हो. तू गप गा, तू तुझं काम कर. अहो नको असं. इकडे ये, चल बाबा इकडे ये. अंगठे धर, धर अंगठे, धर अंगठे. पुस्तक उघड,
उघड पुस्तक. नका हो. तू तुझं काम कर. नका मारू त्याला. तू तू मध्ये येऊ नका. मारू पाहिलं जा लवकर तिथं. तू मध्ये येऊ नको. जा तिकडं. पुस्तकात बघून अभ्यास करायचा. ते वर्ष पडलं ना की त्यानेच तुला मारे. लक्षात ठेव. अभ्यास कर. नका मारू. नका मारू त्याला. नका मारू त्याला. तू कब तू तुझं काम कर. चल अभ्यास कर. अभ्यास कर. नका मारू. नका मारू. तू तुझं काम कर. तू मध्ये पडू नको अजिबात. माझं काय चुकतं मलाच कळत नाही. तू रडणं थांबव आणि काय झालंय ते सांग. बाबांना कळालं मला कमी मार्क्स मिळालेत ते. मग मग काय. मारलं मला. काय मारण्याबद्दल काही नाही ग. पण ते इतके वाईट बोलतात ना माझ्याशी. असं वाटतं प्रेमाचा हातच माझ्या डोक्यावरून गेलाय. मी खूप प्रयत्न केला त्यांना खुश ठेवण्याचा पण आता नाही जमत. राज हे बघ तू असं हारून जाऊ नकोस रे. तू असलास ना माझ्या बरोबर की मला खूप ताकदवान असल्यासारखं वाटतं. तू टेन्शन घेऊ नकोस. मी एक ठरवलंय. काय. आयुष्यात सक्सेसफुल नाही झालो तरी चालेल पण एक चांगला बाप नक्की बनेल. माझ्यासाठी कोणी रेड कार्पेट नाही टाकलं तरी चालेल. माझ्या स्वप्नांपर्यंत जाणारा रस्ता मी स्वतः बनवेन. मी पैशांच्या मागे नाही ग स्वप्नांच्या मागे पळणारा माणूस आहे. माझ्या बाबांना असंच वाटतं ना मी काही करू शकत नाही. पण आता काही पण करेन. खूप पैसे कमवेन. या जगात ज्याच्याकडे पैसा तो मोठा आहे तर आजपासून मला पैसे कमवायचे. बस ठरला. हे बघ तू टोकाची भूमिका घेऊ नकोस. आई वडिलांचा सन्मान करावा रे. त्यांचं प्रेम सगळ्यांच्याच नशिबात नसतं. खरं बोललीस तू. माझ्या पण नशिबात नाही. पण खूप प्रयत्न करेन आणि ते प्रेम ओढून आणणार. हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. मी आहे तुझ्यासोबत. चल जाऊ. डिप्लोप्टर म्हणजे काय असतं ग. ही एवढी गर्दी आहे ना आमच्या गावाला जत्रला असते माहितीये का. जेवण बिवण आहे काय तिथं. अरे आपली फर्स्ट टर्म झाली ना त्याचा आणि आपल्या अटेंडन्सचा ॲव्हरेज काढला जातो. अँड दोज हू आर हॅव्हिंग अटेंडन्स बिलो 75% देअर पॅरेंट्स आर कॉल्ड. कळलं. हे आयुषी इकडे ग. बोल ना. ही आहे ना काहीतरी बोलली पण वेळ अशी वायरासारखी निघून गेली मला काहीच कळलं नाही. काय बोललीस ग याला तू. घाबरला ना विचार. अग आय वॉज जस्ट टेलिंग हिम अबाउट द डिफॉल्ट ऑफ लिस्ट. हा तेच ते. अच्छा. अरे तुला माहिती आहे का ते काय असतं. तुझी अटेंडन्स 75% कमी असेल तर तुझं नाव त्या लिस्टमध्ये येतं. पण तुझी कमीच आहे रे. पाहिलं मी. तुझ्या आई वडिलांना बोलवणार आता. पाहिलं. त्याचा एवढा मोठा परिणाम. माझ्या बापाला जर कळलं तंगड मोडून नांगर करून शेतावर फिरवेल. उद्यापासून रोज लेक्चरला बसणार मी. येतो बाबा. हो.
अगं झालं का आवर लवकर दे, उशीर होतोय. हो हो आणते. हां हॅलो. हां कोण बोलतंय? हो हो राजचे बाबाच बोलतोय. हां बोला. काय? बरं ठीक आहे मी भेटून येईन. हां हां ठीक आहे ओके थँक्यू. अगं ऐकलंस का? काय बोलो ना. चिरंजीवांच्या कॉलेजमधनं फोन होता, भेटायला बोलवलंय. भेटून या ना मग. हो भेटून येईन. माझा राज डिफॉल्टर आहे असं कळलंय. लेट मी चेक. हां बघा बरं जरा. हो 73%. आणि सर माझा मुलगा हिमांशू त्याचा पण चेक करता का जरा? हिमांशू हां 37.70%. एक मिनटं मी त्यांना बोलवलंच आहे. ए दोघांना बोलावून घ्या रे, राज आणि हिमांशू फर्स्ट इयर. मे आय कम इन सर? येस कम इन. ॲक्च्युली सर हिमांशू आजारी होता आणि त्यामुळे त्याला कॉलेजला येता नाही आलं. खरं तर त्याला बेड रेस्ट होती. इथून पुढे असं नाही होणार सर. ठीक आहे हिमांशू तू जाऊ शकतोस वर्गात. ओके सर थँक्यू सर. सर तुम्ही पण जाऊ शकता. काय हे राज 73%? अरे सकाळी कॉलेजला निघतोस म्हणून घरात बाहेर जातोस ना, जातोस तरी कुठं? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. ठीक आहे सर मी बघतो. चल ठीक आहे बाहेर चल. चल बाहेर. चायला या राजला बसलेल्या कान्याखाली पूर्ण सनाटा झालाय राव. मी आणि धन्याने वर्ण बघितलं. अरे पण अशा गोष्टी होत असतात. आधीच्या काळी बरं होतं ना. काय? आई बापाला 4 पोरं असायची, एकाला इंजिनियर, एकाला डॉक्टर, एकाला सरकारी नोकरी, एक शेती. त्यांची पण स्वप्न पूर्ण आणि पोरं पण खुश. आणि आता? अरे पूर्वी लोकांच्या गरजा कमी होत्या, शिक्षण पद्धती सोपी होती यार, आता सगळंच कठीण होऊन बसले. चायला मला जर भाव असता ना बसलो असतो गावाला शेती करत. बापाची इच्छा म्हणून आलोय, तसं तर मला पण रस नाही अभ्यासात. पण आता एक मुलगा आणि एक मुलगी असंच चालतं आणि त्यांच्याकडून आपली स्वप्न पूर्ण व्हावी अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा. खरंय सगळ्यांची बुद्धी काही सारखी असते का? असं सांगितलं तरी त्यांना पटत नाही. सतत हुशार पोरांची उदाहरणं देत असतात आपल्याला. रोज रोज कोणाशी ना कोणाशी आपली तुलना केली जाते. त्यामुळे पास ना पास या 2 शब्दांभोवतीच भविष्य आहे असा त्यांचा समज झालाय. माझ्याकडे तर एक लाईव्ह उदाहरण आहे. आमच्या इथे एक खूप गोड मुलगी आहे. अभ्यासात तर हुशार आहेच पण बाकी गोष्टीत पण आहे. आणि ती गाते तर अति सुंदर, शिवाय खेळात पण आहे. इतकं असूनही तिच्या फॅमिलीची सक्ती मात्र एकच, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. पण हे चुकीचं आहे ना?
कलेला वाव पण मिळायला पाहिजे आणि न्याय पण. हो ना, त्या उडुशा जीवाला किती त्रास द्यावा ना. हॅलो हॅलो, येतोय ना? हो हो आलो. हां हां, लवकर ये. ए बर चला, मी निघतो, मला एक काम आहे. कुठे रे राज? कुठे चालला राज? राज 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 कुठे चालला? कुठे गेला? काय नाही, जाऊ दे रे. ए नेटके धन्या, चल रे. खेळा बळा, आता तुमचा डाव. माझा आहे. हो हा, ये हत्ती हा हो घोड्यापेक्षा मोठा असतो ना. बरोबर. आणि घोडा छोटा असतो. तर हत्ती भयंकर चिडलेला असतो आणि घोडा तिथे असतो. मग हत्ती घोड्याला मारून टाकतो, घोडा मरून जातो. घोडा मरून जातो. हो बरोबर बरोबर बाळा. याचं हसणं ना माझं सगळं कामाचं वगैरे शीण पळवून लावतो, आणि याचं निरागस हसणं माझं सगळं दुःख पळवून लावतं. हा तुमचा राजा गेला, मी तुम्हाला हरवलं. आई, ह्यांनी मला परत हरवलं. काय हो तुम्ही पण? मला परत हरवलं, मला जिंकायचं होतं ना. जिंकायचं जिंकायचं. आई बघ, अगं तुम्हाला समजून घेत नाहीये. तुला माहितीये का मी त्याच्याशी चेस का खेळतोय ते? नाही का? अगं चेस हा असा खेळ आहे, सुरुवातीला असं वाटतं की सगळं आपल्या मनासारखं घडतंय, पण हा खेळ जसा जसा सरकतो ना तसं तसं वाटतं की आपला पराभव निश्चित आहे. थोडक्यात काय, डोळ्यासमोर सगळं घडतं पण बदलत असतं. पण तुम्हाला नेमकं म्हणायचंय तरी? अगं मला हेच म्हणायचंय की हा मोठा व्हावा. आज जे आयुष्य तो जगतोय ना, त्याला ईश्वराने दिलेलं आयुष्य म्हणजे काय, यावर तो मात करून ज्या वेळेला तो मोठा होईल, हुशार होईल, म्हणजे जेणेकरून आपण दोघं या दुनियेत नसू ना, त्यावेळी याची काळजी यालाच घ्यायची. याची दृष्टी ही दूरदृष्टी व्हावी यासाठी हा प्रयत्न. आवडला आवडला मला तुमचा प्रयत्न. मी तर देवाजवळ प्रार्थना करत असते, हिमांशू लवकर मोठा होऊ देत, त्याचं एकदा लग्न झालं की आपण सुटलो. खरंय खरंय. बाबा, दादाच लग्न करणार आहे का? हो. माझ पण करणार ना तुम्ही? मला पण लग्न करायचंय. तुला पण लग्न करायचं? करूया. तुझं मी पण मोठं झालोय ना आता. मला मिशा आल्यात. मी लग्न केलं ना की बायकोला बाहेर फिरायला घेऊन जाईल, तिच्यासोबत चांगलं राहील. मला पण लग्न करायचंय. करणार ना माझं पण लग्न? करणार. प्रॉमिस प्रॉमिस आई. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचयितानि स्मरे नित्यं मायुकामार्थ सिद्धये. गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंचयितानि स्मरे नित्यं मायुकामार्थ सिद्धये. अग राज उठला का? ग नाही उठला अजून, उठेल तो. जी पूजा त्यांनी करायला पाहिजे ती मला करावी लागती. उठव बरं त्याला जरा. हो हो उठवते. किती दिवसापासून मी या रोपांना पाणी घालतोय, पण याची वाढ मनासारखी होत नाहीये, उलट अजून सुखत चालली आहे. काय करावं कळत नाही. ते काहीही असो, मला असं हरून चालणार नाही. मी हाडाचा शिक्षक आहे, मी मुलांना घडवतो, मग या रोपांना तर नक्कीच घडवू शकेल.
बाबा। हाँ नमस्कार। हाँ अहो मी तुम्हाला रोज सकाळी पाणी देताना पाहतो, तुम्ही तुमच्या रोपांना प्रेमाने पाणी देत असता। हाँ अहो तुमची बागही छान बहरलेली आहे। मी पण माझ्या इथल्या रोपांना पाणी देत असतो, पण माझ्या इथली बाग अशी तुमच्या इथल्या बागेसारखी नाही हो बहरलेली। साहेब सगळीच रोपं काय सारखीच नसते, काही रोपं सुरुवातीला नाही वाढत, मग नंतर त्यांची वाढलंय झपाट्याने होती बरं का, पण त्यांची काळजी घ्यायला लागती। हा त्यांना पाणी भरपूर द्यायला लागत आहे रोज, काय भरपूर सूर्यप्रकाश लागतोय, त्यांना कुंपण घालायला लागतंय। हो, हो। आणि खरं म्हणजे बरं का साहेब, त्यांची प्रेमाने आणि उत्साहाने काळजी घ्यायला लागती। प्रेम आणि रूपांना नाही हो, मी नाही समजलो। हो माणसाला प्रेम दिलं की कसं माणूस खुश असतो, तसंच रोपांचं बी। अच्छा अच्छा अरे मला उशीर होतोय, हा चला मी येतो, हा नंतर भेटू आपण। बर नमस्कार। नमस्कार। आणि बरं का साहेब, तुम्ही पाणी घालायला चुकताय, नीट काळजी घेत नाही तुम्ही। ओके बघा बो। अहो हिमांशू आजकाल खूप लवकर झोपतो। अगं दमत असेल तो। अहो पण आजकाल तो खूप शांत असतो, कुणाशी नीट बोलतही नाही, काळजी वाटते हो त्याची। त्याच्यात काळजी करण्यासारखं काय, दिवसभर लेक्चर्स, कॉलेज, क्लासेस, ट्यूशन, याच्यामुळे दमून जात असेल गं तो। अहो ते सगळं ठीक आहे, पण याआधीही तो हे सगळं करतच होता ना। त्याचं काही दुखत असेल, तू विचारलं का त्याला? अहो तेही विचारलं, डॉक्टरांकडेही चल म्हटलं, पण तेही नाही। राधिका। हां मी इकडे राजच्या रूममध्ये आहे। अरे अजून हा झोपलाय? अहो बरं नाहीये, थोडा ताप आलाय त्याला। काही नाही, नाटकात नुसती आजारपणाची, परीक्षा जवळ आलीये आणि याला अभ्यास नको करायला म्हणून ही सगळी नाटकं आहेत, दुसरं काही नाही। राज असं काय करताय अहो, उठ जरा आराम करू देत, करेल तो नंतर अभ्यास। नाही नाही आत्ताच उठायचंय, चल उठ। तुम्ही त्याच्यावर खूप सक्ती करताय हा, अशा ना मुलगा हाताबाहेर जाईल सांगून ठेवतीये। काही नाही जाणार, काही घाबरू नको। हॅलो कुठे आहेस रे, येतोयस ना, ये लवकर, एवढा वेळ का लागला? हां ठीक आहे लवकर ये। हां आलो चालत। हां अरे राज बघ बघ आजारी होता ना तो, आता कुठून आली ताकद, नुसती नाटक आहेत ग दुसरं काही नाही। होय काय रे राज, नवीन कपडे बिपडे मला पहिला राज आठवतो, मसला असं झालं होतं आणि आता उलटो हिरो। कसं आहे धनाजीराव, स्वतःमध्ये बदल करून घेणं चांगलं असतं। अरे पण तुझ्या थोडा बदल झाला तरी कसा, गप्प गप्प राहणारा राज आज मोठमोठ्या गोष्टी करतोय। हो ना तुझं चाललंय काय, तुझा हा लुक पाहून तर मला शॉकच बसला, आणि फोन आला की निघून जातोस, काय चाललंय काय तुझं? हे बघा मित्रांनो, वेळ आल्यावरती सगळं कळेल, आता फक्त धमाल करायची, आता सगळं नीट होणार, काही टेन्शन घ्यायचं नाही,
अरे हिमांशु कुठे? काय माहिती अजून आला नाही तो. काय माहित कुठे? बरं आता काय प्लॅन आहे तुमचा? हॅलो गाईस. हा हिम्या, याचा तर अख्खा भूगोलच चेंज झाला रे. मग काय लुक आहे ब्रो, भारी दिसतोय. ए लेक्चरला जायचं का? नको यार, मला खूप भूक लागली, चला हॉटेल मध्ये जाऊ. हॉटेल चला रे, तू ट्रीट देत असेल तरी तो आबा. अरे देतो, चला चला चला. क्या बात आहे, खूप पैसे आलेले दिसतात त्याच्याकडे. अरे पैशाचं टेन्शन नाही आता, चला पार्टी. प्युअर व्हेज धन्या, दारू कुठे प्यायची आपण? हो ना यार, मी जेवायचं बोललेलो फक्त, दारूच नाही. चला चल ठीक आहे. बर, ज्याला जे पाहिजे ते मागवा, नो संकोच. मसाला पण मागू का? झालं सांगून राज, मलाही पाणी दे रे. थँक्स. हो काका, तीन मसाला पड द्या ना. तू काय घेतेस? काय घ्यायचं? अरे हां, नेटकी मग दारू बद्दल बोललं ना, त्याच्यावरून मला आठवलं. काय हिमांशू, तुला वाईट नाही ठरवायचं रे, पण आत्तापर्यंत आपण दारू पितो, सिगरेट ओढतो, इथपर्यंत ठीक आहे रे. आत्ता तर तू ड्रग्जचं हल्ली जास्तच करतोय रे, मला वाटतं ते तू थांबव. ब्रो, या गोष्टी स्वप्न सुखासारख्या असतात, तुम्ही घेत नाही रे म्हणून तुम्हाला कळणार नाही. तुम्ही सुरू तर करा, मग बोलू. ए, तुझ्या गोष्टी तुझ्यापर्यंतच राहते, आई वडिलांचे पैसे वाया घालवतो. हात लावायचं नाही. आणि तू काय मला शिकवतोस? माझी आई पप्पा आणि मी आम्ही बघून घेऊ, आणि त्यांच्या पैशांवर माझाच हक्क आहे. तू शिकू नको मला, आणि मला जे आवडतं ते मी करणार. चिडलं वाटतं, पण हे सांगणं त्याला खूप गरजेचं होतं. हिमांशू वाईट वाटणार चाललंय. बघ ना. बरं ते जाऊ द्या, माझ्याकडे ना एक गुड न्यूज आहे. काय? पुढच्या आठवड्यात सबमिशन आणि येत्या 15 दिवसात एक्झाम. एक्झाम? आम्हाला कसं नाही माहीत. हो ना, आम्ही तर रोज कॉलेजला पण येतो. तुम्ही सगळे रोज कॉलेजला येता, लेक्चरला येत नाही. तू तरी कुठं असतो रे? बघ ना, तू पण आमच्यासोबतच असतो ना. आज बसलो होतो ना. जब भी कोई लड़की देखू मेरा दिल दीवाना बोले ओले ओले. सर का तिकडे? माझ्या सगळ्या असाइनमेंट झाल्यात, सगळं सबमिशन पण झालं. तुझं झालंय बाबा, माझं काहीच नाही. मला केमिस्ट्रीची फाईल दे ना. हा घे. नेटके, प्लीज मला तुझी केमिस्ट्रीची असाइनमेंट देतोस? घे ना. थँक्यू. वेलकम. बाय. जाऊ दे, फिजिक्सची फाईल तर दे. हा ती देतो ना. अरे यार, मी ना फिजिक्सची असाइनमेंट पण विसरली आहे, त्या पण देतोस का प्लीज? घे ना. थँक यू, यू आर सो स्वीट. बाय बाय. वेलकम. बाय. बघून घे, अजून 3 वर्ष आहेत. हो हो, बघून घ्या सर. चल फाईलचं झोल करू ये. हा ठीक आहे. कुठे? धनाजी, तुझा पहिला क्वेश्चन, व्हॉट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग? आईला 15 मिनिटं पूर्वी वाचलो होतो. ओके, विसरलो वाटत. नेक्स्ट क्वेश्चन सर. ओके दॅट्स फाईन. तुझा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मशीन अँड अन इंजिन? मशीन अँड इंजिन. अर्धा पण तास नाही झाला आईला विसरलो वाटतं काय होत ते. ओके, तू एक काम कर, तू पुढच्या वर्षी आता निघ इथून. थोडे तर मार्क्स द्या ना. गेट आउट. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. मला काही विचारा, मला सगळं येतंय. वा गुड. तुझा पहिला प्रश्न, व्हॉट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग? हा,
बोलशील? अरे थोड़ तरी बोल। हो सर सांगतो, थोड़ा वेळ द्या ना सर मला। गेट आउट। सर सांगतो ना मी। हिमांशु प्लीज गेट आउट। सर पास ना मी। हो तर तू पास ना। तू एक काम कर, तू तुझे मार्क लिहून का जात नाही तिथे। गेट आउट। या बोला, झाली तयारी? झाली ना सर। तुला पहिला प्रश्न विचारू? हाँ। व्हाट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग? सर मला काही येत नाही, मी येतो पुढच्या वेळेसच। अरे अरे तसं जाऊ नकोस, बस मला तुझा प्रामाणिकपणा आवडला। आपण एक काम करूयात, तुला जे येतं ना ते सांग, आपण त्याच्याबद्दल तुला प्रश्न विचारूया, ठीक आहे? मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषय आवडतो मला। अरे वा, ठीक आहे, तुझा हा पहिला प्रश्न, व्हॉट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग? सर एक पेपर द्या। हो हो हा घे पेपर। तू पेन आणलाच नसशील? हा घे पेन। थँक्यू सर। सर यस, हा मोठा गोल म्हणजे इंजिनिअरिंग, ओके, आणि हा छोटा गोल म्हणजे मेकॅनिकल। सर मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची एक ब्रांच आहे। वा व्हेरी गुड, गेट आउट। सर पण सर गेट आउट। सर पेपर आणि पेन तू तिथेच बाजूला ठेव, गेट आउट। थँक्यू सर। हा मोठा गोल, हा छोटा गोल, अरे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मशीन अँड अन इंजिन? सर आय नो अबाउट मशीन बट नॉट अबाउट इंजिन। ओके सर, मशीन इज व्हेरी इझी बट इंजिन इज व्हेरी डिफिकल्ट। सर मशीन इज टॉट बाय शिंदे सर अँड इंजिन आय वॉज अब्सेंट सर। हे काय डिफरन्स सर? डिफरन्स, गेट आउट। डिफरन्स, मशीन वॉज टॉट बाय शिंदे सर। मला तुला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे, इंजिन टॉपिक वेळी तू प्रेझेंट होतीस? नाही। नाही? देन गेट आउट। पण सर मी अभ्यास केलाय। तरी पण गेट आउट, गेट आउट। ओके सो लेट्स स्टार्ट युअर वायवा। यस सर। युअर फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग? ओके सो मेकॅनिकल इंजिनिअरिंग इज अ ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग दॅट डील्स विथ डिझायनिंग, कन्स्ट्रक्टिंग, मेंटेनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ वेरियस सिस्टम्स। वाव दॅट्स कूल, व्हेरी गुड। थँक यू सर। मला वाटतं राज मला तुला अजून काही विचारायची गरज नाही आहे, तुझी वाइवा झाली आहे। बऱ्याच दिवसांनी छान वाटतंय, आता एक नवीन सुरुवात झाली, एवढं सुख, पोट भरलं पण मन नाही भरलं असं वाटतंय। ज्या गोष्टी मला हव्या होत्या त्या उद्या माझ्या पायाशी असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे बाबा खुश असतील। बाबा खऱ्या अर्थाने तुमचा राज मोठा झाला, आता कशाचीच पर्वा करायची नाही। हॅलो राज, तू कुठे आहेस?
अगं बाहेर आलो होतो, ते बाबांचा बर्थडे आहे ना उद्या, तेच सरप्राईज प्लॅनिंग करत होतो. ओके बोल ना. भेटू शकतोस का जरा? नाही म्हणजे कशासाठी काय? अरे तुला समजलं का, आपला रिझल्ट लागलाय. काय? अरे वा, अजून एक खुश खबर. काय लागला माझा? अरे तुला खरंच माहित नाहीये का? अगं नाही, सांग ना. अरे तू नापास झालायस. काय नापास? हो राज, राज, हॅलो राज. अरे हेमंशू, अरे अजून विचार बदलला का नाही तुझा? म्हटलं मस्त दोन दिवस जाऊन एन्जॉय करूया आपण. पप्पा मला नाही जमणार, मला खूप महत्वाची कामं आहेत. हिमांशू, अरे चल ना, मला एकट्याला खूप कंटाळा येईल, चल ना प्लीज. अरे एकदा सांगितलं ना मला नाही यायचं म्हणून, डोकं नको खाऊ यार. हिमांशू त्याच्यावर ओरडू नको, तुला काय प्रॉब्लेम आहे, चल मुकाट आहे ना. अरे एकदा सांगितलं ना मला नाही यायचं, सारखे एकच प्रश्न नका विचारू यार. असू दे ग, असेल त्याचं काहीतरी महत्वाचं, निघूया आपण. बाळा असं काय लावलंस तू हे? आणि हो, अरे हिमांशू ते तसंच आहे, काही पैसे असू देत खर्चायला, कारण आम्ही नाही आहेत ना. हो पप्पा काळजी घ्या. आणि हा तू पण काळजी घे, मी तुला फोन करत राहील. हो ओके. आई माझी चंपूल कुठे? थांब थांब, खाली आहे. हो थांब, मी देते. तू नको घेऊ, थांब मी देते. ही घे बाळा, चल चल चल. हिमांशू टाटा. हा हा बाय बाय. आणि काळजी घे. हो बाय. चल हा काळजी घे. टाटा हिमांशू. हा बाय बाय. बाय रे. बाय. हॅलो. हा धन्या. हा रे आई पप्पा आत्ताच गेलेत, ये सगळ्यांना घेऊन. हा रे रातचं मी बघतो, बोलतो त्याच्याशी. हा हॅलो राज. हा कुठे आहेस रे तू? अरे टेन्शन कशाला घेतोयस, माझे बॅक राहिलेत, ये सगळे बसू आपण. अरे ऐक, आले बघा सुपुत्र, आरती ओवाळा यांची. काय झालं? माझ्या मित्राने सांगितलंय इंजिनिअरिंगचा रिझल्ट लागलाय. हो का, काय झालं राज? खरं आहे ना? हा हो. मग सांगितलं का नाहीस? सांगणार होतो. कधी? पुढच्या वर्षी? नाही आजच सांगणार होतो. ते जाऊ दे, काय लागला रिझल्ट, चल बोल. राज सांगणार रे बाबा. हा नापास झालो. राज, राज असं कसं झालं? मारू नका त्याला, विचारा नीट त्याला अगोदर. तू अभ्यास केला होतास ना, मग नापास कसं झालास? काय होऊन बसलं रे हे? अरे मी एवढा मोठा शिक्षक आणि एका शिक्षकाचं मूल नापास होतो म्हणजे काय? राज तू माझा विश्वासघात केलायस, माझ्या तोंडाला काळं फासलंयस. मी आता कोणाला तोंड दाखवू शकत नाही. अरे काय अब्रू राहिली माझी? नाही बाबा. राज माझ्या नजरेतून तू आता उतरलायस. शांत व्हा, अहो तुम्ही शांत व्हा. तू आता या घरात नाही नाही राहू शकत. चल चालतो हो, चालता हो या घरातून. नाही नाही थांब, तू तसा ऐकणार नाही. नाही तू तू बाबा शांत होते, तू नको त्रास करू. चालता हो या घरातून, चालता हो. हो नका नाही, चल चालता हो इथं. हो
गे पटकन बर बरदाने मी काय म्हणतो आपण या पार्टीला पोरींना बोलव नाय बर केलं यायला ती आयुषी पिनार गोड बर कालवारात बर ए अरे तुला सांग तुझी माता म्हातारी आली काय अरे ते काही येत नाही दोन दिवस ए नेटके नेटके ए नेटके दारोगड ए अरे पहिल्या बाटलेलं पो सगळ्या ए दारोगड तू बाटलेलं पो ना त्या सगळ्या ए कोणी बी होती दारोगड कोण आले कोण आहे दारोगड दारोगड पटकन जातो ना राव दारोगड झाली पोर सारी टल्ली नुसती हवा हे बाबा हे काय झालं रे तुला काय झालं रे तुला एवढं कसं लागलं कोणी मारलं तुला अरे तू काय भांडणं वांडणं करून आला का काय नेटके गाडी काढू पहिले चल चल घरात घुसून मारू त्याला कोणी मारलं तुला खाली बस दोन मिनिट खाली कोण मारलं याला काय झालं रे चल 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 उठ ए नेटगे ते घालून ठेव माग बॅग ते बोंगळे बर जाऊ दे आता मी कुठे बसू बस माझ्या बस दे शांत काय काय चुकलं माझ काहीच नाही एवढा मरमर अभ्यास केला आणि नापास झालो माझ्या बाबांना तोंड दाखवायला सुद्धा जागा नाही ठेवली दनिया अरे ज्या माणसासाठी मी अवरात्र कष्ट केले त्यांनी मला मरून का गेला नाही ही भाषा वापरली काय राहिलं या जागण्यात
माझ्या बाबांपासून खूप दूर गेलो. मी माझ्या स्वतःच्या नजरेतून उतरलो. आम्ही आहोत ना सगळे तुझ्यासोबत. तुझे विषय निघतील रे, तू रे चेकिंग लटा. त्याचा आता काय फायदा नाही. मी माझ्या बाबांपासून खूप दूर गेलो. त्यांच्या प्रेमाला पोरका झालोय मी. जाऊ दे रे तू गे. रडू नको रे तू. तू शांत चल. आजू ठेवू नको, बाटली ठेवू नको. जर जर अरे राज आपण बघूया. राज तो शांत शांत आपण बघू. झोप ग. धनाजी उठ उठ. उठ उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग यार. तो इमोजूबा कसं पडलंय आणि अजून झोपलाय का तो? त्याला काय बाबा, त्याच घरी पडलाय नुसतंच. त्यात आईबाप नाही मग तर काय, नुसतंच दुरळा. अरे पण राज पण दिसत नाहीये. ते तर काय संतच माणूस आहे. गेला असेल घरी, त्याला एवढी चढलीच नव्हती. हो ना, उतरली असेल. पण मला काय म्हणायचं आहे, जी पोरगा आपल्याला दारूपासून लांब व्हा लांब व्हा म्हणत होत, त्याने एवढी खपाखप कशी काय चढवली? हो ना. बिचारे दारूच्या नशेत काय बडबडत होतं काय माहित. हनर हो, मी तर आउटच होतो. अजूनही डोकं दुखतं यार. पण मानलं त्याला,
एवढं मोठं दुःख त्यानं पचवलं बरं का. त्याच्या पाठीशी जर कोण नसलं आपण उभं राहणार. बस का, मी पण आहे ना भावांनो तुमच्या सोबत. अरे ते हिमांशूला उठू रे बाबा, किती वेळ झालं झोपलंय. ए हिमांशू, उठ रे यार, नेहमीच आहे तुझं यार, घरी जायचं आहे आम्हाला. हिमांशू, ए हिमांशू, उठ रे हिमांशू. हिमांशू, ए काय रे, नुसते नशा करतो यार. उठ चल हिमांशू. ए हिमांशू, ए त्याला उलट करायचं ना तू. बरोबर, धन्या रक्त. ह्याला घे बर, एक काम कर धन्या, घे त्याला इकडे. वाटलं काढ, मी त्याला तिकडे ओढतो. घे पटकन. ए हिमांशू, हिमांशू घे बर. हिमांशू, ए हिमांशू, ए हिमांशू, हिमांशू, ए हिमांशू. ए धन्या, आता काय करायचं यार, मला तर खूप भीती वाटते धन्या. पोलीस ने आपल्याला धरलं तर. अरे पण, अरे तो उठत नाहीये धन्या. आता काय करायचं धन्या, धन्या मला भीती वाटते धन्या. नेटके काय रे, काय झालं नेटके, काय झालं त्याला, बघा काय झालंय त्याला, बोल काहीतरी. हिमांशू, हिमांशू, ये हिमांशू. ए धन्या, काय झालं ह्याला हिमांशू, नेटके काय झालंय हिमांशू. अरे हिमांशू खा रडताय, काय झालं, काय झालं हिमांशू, हिमांशू, हिमांशू बाळा काय झालं, अरे काय झालं, काय हे हिमांशू बाळा उठ, काय झालं, काय झालं हिमांशूला, अरे काय झालं त्याला, काय झालं, काय झालं गेला बाळा, अरे काय बोलतो, आपल्या सर्वांना सोडून गेला, काय झालं, काय बोलतो, अरे हिमांशू उठ ना, उठ बाळा, अरे बाळा नियतीचे खेळ सारे बंध तू टाळे, नियतीचे खेळ सारे बंध तू टाळे, प्रश्न पडावे सत्य असावी असं वाटतं की सगळं आपल्या मनासारखं घडतं, पण हा खेळ जसा जसा सरकतो ना तसं तसं वाटतं की आपला पराभव निश्चित आहे. सत्ती असावी की नसावी. ए बाळा उठ ना हिमांशू. नियतीचे खेळ सारे बंध टाळावे, नियतीचे खेळ बंध टाळावे, प्रश्न पडावे. तुमच्या भोसड स्वभावामुळेच तो हाता बाहेर गेला. काय लढताय बाळा,
राज, राज कुठे रे? काकू, राजची चिठ्ठी. अरे हे ठीक आहे, पण राज कुठे? राज हिम्मत नसेल त्याची माझ्या समोर यायची, म्हणून चिठ्ठी पाठवली. तुझा मी बघतो. अहो बघा पटकन चिठ्ठीत काय येते. माफी मागितली असेल, पण मी तुला सांगतो कोणत्याही परिस्थितीत मी त्याला घरात घेणार नाही. अहो काल दिलेली शिक्षा काही कमी आहे का? तुम्ही जरा चिठ्ठी पहिल्यांदा वाचा, बघा काय लिहिलंय ते. पण काल काहीतरी विपरीतच घडलं बाबा. मी खरंच खूप अभ्यास केला होता, पण कसा नापास झालो माझं मलाच नाही कळलं. मी काल तुमच्या बर्थडे पार्टीची तयारी करण्यासाठी गेलो होतो, पण घरी आल्यावर जे घडलं ते सर्व अनपेक्षित होतं. मी रागारागात हिमांशूकडे निघून गेलो आणि तिथे दारू प्यायला लागलो, कारण मला खूप वाईट वाटत होतं. पण जेव्हा मी भानावर आलो तेव्हा माझीच मला किळस येत होती. मी खरंच तुमचं नाव खराब केलं बाबा. मला आता जगण्याची इच्छा नाही राहिली. मी माझं जीवन संपवतो. आईची काळजी घ्या आणि मला माफ करा बाबा. अहो काय झालं? घोर जीवाला बंध हे तुटले, ऐकण्या हात तुझी मन व्याकुळ. तुम्ही पाणी घालायला चुकताय. मी तुम्हाला नेहमी सांगायचे, नका त्याच्यावर एवढी सक्ती करू, नका त्याला एवढा त्रास देऊ, पण तुम्ही माझं कधी ऐकलं नाही. नमस्कार, खास भेट या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले निर्माते श्री कैलास शिंदे सर. सर यावर्षी आपल्यासमोर एक नवीन सिनेमा घेऊन येत आहेत आणि त्याचबरोबर एका नवीन चेहऱ्याला घेऊन त्यांनी काम केलेलं आहे. आज त्यांच्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होत आहे आणि सर आम्हाला तुमच्या या नवीन सिनेमाबद्दल ऐकायची खूप उत्सुकता आहे. तुम्हाला माहितीच आहे माझी अशी खासियत आहे, मी प्रत्येक वेळेला एक नवीन चेहऱ्याला संधी देत असतो आणि एका रात्रीमध्ये त्याला मी स्टार करत असतो, हे तुम्हाला माहितीच असेल. मी यावेळेला एक नवीन चेहऱ्याला संधी देतोय, त्याचं नाव आहे राज. राज हा खूप गोड मुलगा आहे. जेव्हा मी राजला पाहिलं ना पहिल्यांदा, तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं हा मुलगा काहीतरी करेल. आणि त्यानंतर त्याला मी ठरवलं की आपण ह्याला एक संधी द्यावी. जेव्हा मी त्याला सांगितलं या सिनेमाबद्दल तेव्हा तो तयार नव्हता, पण तेव्हाच ज्या वेळेला त्याला मी सांगितलं की हा सिनेमा केल्यानंतर तुझं आणि तुझ्या बाबांचं दोघांचंही नाव होणार आहे, तेव्हा तो तयार झाला. त्याने मला सांगितलं, सर तुमचा हा सिनेमा हा माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याला माहिती होतं तो कोणाबरोबर काम करतोय. बिग बजेट सिनेमामध्ये त्याला पहिली संधी मी देत होतो. खरं तर 4 दिवसापूर्वीच आम्ही या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करणार होतो, पण राजचा एक हट्ट होता की हा ट्रेलर तुम्ही माझ्या बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशी लॉन्च करावा म्हणून. त्याला त्याच्या बाबांना ऍक्च्युली सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी ॲग्री केलं ते, आणि आज आम्ही तो ट्रेलर करत आहोत. आणि राजचं त्याच्या वडिलांवर खूप प्रेम आहे, कायम त्यांच्या नावाचे गोडवे गात असतो. मला खात्री आहे की त्याचे बाबा जेव्हा हा ट्रेलर बघतील तेव्हा तेही खूप खुश होतील. तर तुम्ही ज्याचं एवढं कौतुक करताय सर, तो चेहरा आम्हाला केव्हा बघायला मिळेल? राज एवढं यायला पाहिजे होता, पण अजून तो आला नाही. हा पण त्याने एक व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही सगळ्यांना दाखवा अशी त्याची इच्छा आहे. नक्कीच सर, आम्हालाही आवडेल तो व्हिडिओ दाखवायला. तर आपण आता व्हिडिओ पाहू. हॅलो बाबा, आज मी खूप खुश आहे. तुम्ही नेहमी म्हणायचा ना कार्ट्याने नाव खराब केलं, कार्ट्याने नाव खराब केलं.
पण ह्याच तुमच्या कार्ट्याने तुमचं नाव आज खूप मोठं केलंय बाबा. मी सिनेसृष्टीत काम करायला लागलोय. जे स्वप्न मी पाहिलं, ज्याचा मी जीव तोडून पाठलाग केला, ते माझं स्वप्न पूर्ण होतं. तुमचा राज स्वतःच्या पायावरती उभा राहिला बाबा. त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता तुम्ही मला नक्की जवळ कराल ना? तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघण्यासाठी खूप तडफड होतीये बाबा. आणि याचं सगळं श्रेय मी सरांना देतो, कारण त्यांच्यामुळेच मी माझ्या बाबांना बर्थडे गिफ्ट देऊ शकलो. थँक्यू सो मच सर, आणि हॅपी बर्थडे बाबा. आता वेळ आहे शिक्षण क्षेत्राशी निगडीत बातम्यांची. काल लागलेल्या फर्स्ट इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या निकालात खूप त्रुटी आहेत असं विद्यापीठाने मान्य केलेलं आहे. त्यामुळे ज्या मुलांचे निकाल चुकले आहेत आणि ते विद्यार्थी पास झाले आहेत त्यांची नावे व फोटो पुढील प्रमाणे. लागण्या अंगाई शिकलो कधी ना.